नमस्कार, नीलम्स किचन मध्ये आपलं खूप स्वागत। आज आपण उपवासासाठी खमंग मऊ लुसलुशीत आलू पराठा बनवतोय। पटकन रेसिपीला सुरुवात करू। सर्वप्रथम कढईमध्ये एक कप साबुदाणा घेतला, यामध्ये अर्धा चमचा जिरं, 10-12 काळे मिरे घातले। याला 5 मिनटं मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे। तुम्ही जिरं आणि काळी मिरी खात नसाल तर नाही घातले तरी चालतील, एकसारखं हलवत राहायचं आहे। याचा रंग आपल्याला बदलवायचा नाही। हे असे साबुदाणे भाजून घेतल्यामुळे मिक्सरला अगदी छान पावडर बनते। हे बघा, 5 मिनटं मी हे साबुदाणे भाजून घेतले। आता गॅस बंद करून हे थंड करून घेऊ। साबुदाणे थंड झाल्यावर मिक्सरमधून याची जमेल तेवढी बारीक पावडर बनवून घ्यायची। आता ही पावडर चाळणीतून चाळून घेऊ आणि हे काही साबुदाण्याचे तुकडे राहिलेत याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून दळून चाळून घ्यावे। इथं मी एक मोठ्या आकाराचा बटाटा शिजवून घेतला आहे, याला किसून घेऊ आणि या पिठामध्ये घालूयात। यावर किसलेलं आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ घातलं। याला हाताने चांगलं मिक्स करून नंतर यावर थोडं पाणी घालून याचा मऊ गोळा मळून घ्यावा आणि याच्यावर झाकण देऊन याला 10 मिनटं मुरत ठेवू। 10 मिनटांनी याला पुन्हा मळून घ्यावे। याच्यातील एक गोळा घेऊन इथं मी पिठीसाठी राजगिऱ्याचं पीठ वापरले। याला आता लाटून घेऊयात। साईडने थोड्या चिरा पडतात, पण ह्या चिरा आपण नंतर काढून घेऊयात। याप्रमाणे मी हा पराठा लाटून घेतलाय आणि आता एका प्लेटच्या साह्याने मी हा कट करून घेतला, म्हणजे एकदम गोल असा पराठा तयार झाला। याला भाजून घेऊयात। तवा गरम करायचा आहे। तवा चांगला गरम झाला की यावर हा पराठा घालू आणि खालच्या बाजूनी चांगला शेकून झाला की पलटून आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून हे पराठे दोन्ही बाजूंनी चांगले खरपूस भाजून घ्यायचे। खरंच खूप टेस्टी लागतात आणि रोज साबुदाणा खाऊन कंटाळा आला असेल तर हे पराठे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।